विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठात आपण सर उंच आणि ठेंगणा ही संकल्पना समजावून घेतली आणि तुम्हाला समजलेलं सुद्धा आहे उंच कोणाला म्हणतात आणि ठेंगणा कोणाला म्हणतात. तर आज आपण सर्वात उंच कोणाला म्हणतात आणि सर्वात ठेंगणा कोणाला म्हणतात याची माहिती आपण आज शिकणार आहोत. तर इकडे लक्ष द्या. तर बघा, हे झाड आहे, बरोबर आहे ना. या झाडांमध्ये हे झाड सर्वात उंच झाड आहे. या तिघ झाडांमध्ये सर्वात उंच झाड हे आहे आणि सर्वात छोटस झाड हे आहे. आणि त्या छोट्या झाडाला आपण काय म्हटलं होतं? ठेंगणा. काय म्हटलं होतं? ठेंगणा. सर्वात ठेंगणा झाड आहे ते आणि हे झाड सर्वात उंच झाड आहे. तर बघा, आता आपल्या वर्गात काही मुली आपल्या समोर येतील, आपण त्यांचं निरीक्षण करूया. सर्वात उंच कोण आहे आणि सर्वात ठेंगणे कोण आहे? बघा बरं, ही आहे मृणाली, पल्लवी आणि अंकिता. तर या तिघांमध्ये पूर्वा दाखव बरं, सर्वात उंच कोण आहे? कशी ती सर्वात आणि पल्लवी कशी आहे? ठेंगणी. सर्वात ठेंगणी, व्हेरी गुड, बरोबर तिने उत्तर दिले. आता अजून आपल्या वर्गात काही मुलं येत आहेत, त्यांचं निरीक्षण करा बरं तुम्ही. त्यांच्यामध्ये सर्वात ठेंगणा कोण दिसतोय ते आता मला हर्षदा सांगेल. हा हर्षदा, सांग बरं, कोण यांच्यामध्ये सगळ्यात ठेंगणा कोण दिसतोय तुला? आर्यन, व्हेरी गुड. कसा आहे तो? कसा ठेंगणा? पण सर्वात ठेंगणा. कसा? सर्वात ठेंगणा. आणि सर्वात उंच कोण आहे? तनय. तनय हा सर्वात उंच आहे आणि यांच्यामध्ये सर्वात ठेंगणा आर्यन आहे. व्हेरी गुड. आता पुन्हा आपल्या वर्गातल्या काही मुली तुम्हाला काहीतरी दाखवत आहेत. बघा बघा जरा नी मागे मागे वगैरे थोडेसे. हा आता या तिघांच्या हातात काय आहे? झेंडा. तर या झेंड्यांमध्ये सर्वात उंच झेंडा हा दिसतो आहे, बरोबर आहे ना. आणि सर्वात छोटा म्हणजे सर्वात ठेंगणा झेंडा हा आहे, बरोबर आहे ना. म्हणजे हा झेंडा सर्वात उंच झेंडा आहे आणि हा झेंडा सर्वात ठेंगणा झेंडा आहे. आता अजून माझ्या हातात काय आहे? बॉटल. या बॉटल मध्ये सर्वात उंच बॉटल कोणती आहे? पिवळी, बरोबर. आणि सर्वात ठेंगणी बॉटल? हँडवॉचची, बरोबर. व्हेरी गुड, हुशार झाले. तुम्हाला समजलं ना? बघ आता सर्वात उंच कोणाला म्हणतात आणि सर्वात ठेंगणा कोणाला म्हणतात. हे काय आहेत पण खेळ? या खेळांमध्ये सर्वात उंच खेळ कोणता आहे? दाखव बरं पूर्वा. सर्वात उंच खेळा, व्हेरी गुड. कसा आहे तो? सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणा, व्हेरी गुड. कसा आहे? सर्वात ठेंगणा, व्हेरी गुड. याच्यापैकी सर्वात उंच कोणता खडू आहे आणि सर्वात ठेंगणा कोणता खडू आहे? हर्षदा, चल दाखव मला सर्वात उंच खडू. जोरात बोल, मला ऐकायला आलं. आणि सर्वात ठेंगणा जांभळा खडू आहे आणि सर्वात उंच पांढरा खडू आहे. म्हणजे तुम्हाला आता समजलेलं आहे ना, सर्वात उंच कोणाला म्हणतात आणि सर्वात ठेंगणा कोणाला म्हणतात. मग असा सराव तुम्ही घरी सुद्धा करायच्या, घरच्या वस्तूंच. आणि रस्त्याने येता जाताना तुम्हाला झाडे दिसतात, त्या झाडांचं सुद्धा निरीक्षण करायचं आणि त्यांच्यामध्ये सर्वात उंच कोण दिसतो आणि सर्वात ठेंगणा कोण दिसतो याचा तुम्ही सराव करायचा.